पायरी केक चढताना थोड्याच वेळात स्टेज वर येतोय स्वागत करायचंय त्याला थोडाच वेळ आणि काही सेकंदच आवडली सर्वांचा लाडका श्रीमान द लेजंड आपल्या समोर येईल थोड्याच वेळात आपल्याशी संवाद साधायला काही सेकंदच आवडी फक्त टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे आपल्या सगळ्यांचा लाडका द श्रीमान लेजंड आपल्या समोर येतोय सौरभ राणे आणि करण शिंदे हे सुद्धा त्याच्यासोबत आज आपल्या भेटीला आले श्रीमान द
ओके तर मी श्रीमानला विनंती करतो की त्यांनी आपल्या ऑडियन्स बरोबर संवाद साधावा आज, जे आपण त्याची वाट बघत होतो आतुरतेने. तर तसा आपला सर्वांचा लाडका, आपला एकदम कडा श्रीमान द लेजेंड. ओके वॉचिंग कितीची आहे? किती असतील रे? हजार. हे मला बोलले नव्हते इकडे स्पीच करत द्यायचंय, मला काही माहिती नाही काय बोलायचं काय नाही, पण मी एवढंच बोलेन के जी सी कॉलेजनी मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप आभार त्यांचे. मी ऍक्च्युली खालच्या कॉलेजचा आहे आणि ह्या कॉलेजला येणं इथे फेस्टिवल असायचे त्या टायमाला, तर आमच्यासाठी म्हणजे त्या कॉलेजवाल्यांसाठी खूप मोठी गोष्ट असायची की चला वरच्या कॉलेजला जाऊया आणि बघूया कसे फेस्टिवल वगैरे चालू आहेत, मस्त वाटायचं. मी यायचो नाही ती वेगळी गोष्ट आहे, कारण मी कॉलेज आला असून सुद्धा कॉलेजला नसायचो एवढा. बऱ्याच जणांना माहिती नसेल मी कोण आहे, तर माझं युट्यूबवर चॅनल आहे आणि मी गेम्स खेळतो आणि गेम्स खेळताना कमेंट्री देत असतो बॅकग्राऊंडनी, आणि हे जे मागे आहे हे सगळे माझ्यासोबत असतात मला सपोर्ट करायला. हा आहे प्रथमेश, हा आहे करण, या कॉलेजमध्ये खूप आलेला आहे, याला ओळखत असतील, जानी मानी हस्ती येते होती ना चेतन भाऊ. तर एवढंच अजून काय बोला मला सुचत नाही, मी एवढंच बोललो, बोलवल्यावर बोलवल्याबद्दल धन्यवाद आणि असंच बोलवत जा, पुढच्या वेळेस मी 500 स्पीच आणतो काय ते. आहे सर्वांना एक उत्सुकता असेल ज्यांना माहिती का ठीक आहे, हे केसांचं जे काही प्रकरण होतं ते तुम्हाला असं वाटत असेल फिल्टर की हा म्हणजे टोप घालून हा का आलाय, काही लोकांच्या मनात असेल जुको सारखा दिसतोय, काही बोल असेल वीक घालून आलाय, पण मजबुरी असते. आता रिसेंटली माझं चॅनल वरती मला असंच ऊत आला, लाईव्ह व्हायच्या आधी मी विचार केला असेल आपण 50,000 लाईक्स तो गोल ठेवूया, 50,000 लाईक तर काही होणार नाही कारण लोकांच्या परीक्षा चालू आहेत, अर्धी लोक जॉब लाईत, करोना थांबलाय, तर सगळ्यांनी झोट टाकले फिरण्यावरती वगैरे, तर काही एवढी लोक येणार नाही बघायला. तर स्ट्रीम चालू झाली आणि स्ट्रीम चालू होता 10,000 लाईक्स, मी विचार केला नाही काय नाही एवढं काही टेन्शन नाही, आणि थोड्या वेळानंतर 20,000 लाईक, तर मी बोललो काय टेन्शन नाही, थोड्या वेळाने 30,000 लाईक, तरी बोललो चल आता तरी थांबते. असं करता करता 40 पण झाले आणि असंच करता करता 3 तासात 50,000 लाईक क्रॉस झाले, टोटल 60,000 लाईक झाले काय तरी. मी माझ्या लोकांना अंडर एस्टिमेट नेहमी करत आलो आणि ते नेहमी मला चुकवत आलेले, तर यावेळेस तेच झालं आणि मग शेवटी केस कलर करायचा जो शपथविधी घेतला होता तर तीही शिक्षा आहे, म्हणजे ही स्टाईल नाही शिक्षा आहे एवढं बघा, मी रोज 3-4 वेळा धुतोय केस, पण ते कलर काय झाला मागे. पुढे आता नवीन काही चॅलेंज ऍक्सेप्ट करायची तयारी आहे? नाही, हे बोलत होते 10 मिलियनला आपण हे करूया, 10 मिलियन युट्यूब जेव्हा होईल आपली तेव्हा सगळ्यांनी मुंज चॅलेंज. मी तर केलेलं आहे ऑलरेडी, मी टकलं केलेलं आहे ऑलरेडी. थोडस काही गेमिंग मधलं जर मुलांना ऐकायला मला उत्सुक आहात ना, थोडंफार काही गेमिंग मधलं बोलायचं तर बघा कसं आहे, कसं सगळीकडे बोलून झालेलो आहे पण तरी पण बोलू शकतो ऐकण्यासाठी. हा तर कसं आहे, आता तुम्ही शिक्षण करताय, बरीच लोक अशी असतील इथे जे लोक आई बाबांच्या प्रेशरने शिकत असतील, बरीच लोक असतील जे मित्र इकडे शिकतोय म्हणून मी शिकत असेल, बरीच लोक असतील की त्यांना शिकायचं म्हणून शिकत असतील, बरेच लोक असे असतील ती शिकते म्हणून मी शिकतोय. सगळं डायरेक्ट नाही बोलू शकत ना, आता इथे कसं कॉलेजला आलो तर ती लँग्वेज तशी ठेवायला लागतोय. तर बघा कसं वर्ष जातील हळूहळू, तुम्हाला हवं तेच तुम्ही शिकतील आणि तुम्हाला हवं तेच करतील, कोणाच्या प्रेशरमध्ये राहून किंवा कोणाच्या अंडर राहून गोष्टी करू नका, हळूहळू तुम्हाला कळेल तुमचा मार्ग काय, तोच पुढे फॉलो करा आणि तुम्हाला जे वाटेल तेच करा. तुम्हाला असं वाटतं गेमिंग मध्ये पुढे जावं तर त्यात जा, पण ते कोण करते म्हणून नका करू, स्वतःची जिद्द असेल तरच करा, कसं कोण करत असेल तुम्ही करायला तुम्ही तुमचा 100% नाही देऊ शकत. तुम्हाला जर इच्छा असेल की मला क्रिकेटर बनायचंय, मी चांगली बॉलिंग टाकतो माझ्याकडे ती कला आहे, तर तुम्ही बनू शकता, पण तुमच्या हातात आहे, तुम्ही बोलले मी इंजिनियर बनू शकतो. आता बरीच लोक बोलतात की इंजिनिअरिंग केले पण स्ट्रगलच चालू आहे, कुठे काय ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, असं काय नसतं, तुमच्याकडे क्वालिटी असते, नुसतं इंजिनियर होऊन चालत नाही, इंजिनिअरिंग सोबत तुमच्या पर्सनल क्वालिटीज पण इम्पॉर्टंट असतात, तुमच्यामध्ये काय आहे ते समोरचा बघतो आणि मग तुम्हाला सिलेक्ट करतो, तर ते फॉलो करा, स्वतःचं पॅशन फॉलो करा, काम 25 एवढंच. तुझे सोबती जे साथीदार आहे तर त्यांना घेऊन तुझं काय म्हणते, किंवा त्यांना टायगरला ऐकण्यासाठी सुद्धा साथीदार बोलतायत की मला
लांबच ठेव, मला काही बोलता येणार नाही आम्हाला. आणि त्यांची हवा ताई ते कंटिन्यू, पण आमच्यामध्ये एक बोलणारा पोपट आहे बघा, त्याचं नाव काय तो बीजीएमआयचा एकदम टॉप लेवलचा ई स्पोर्ट्स प्लेअर आहे, म्हणजे जॉनाथन वगैरे तुम्ही नाव ऐकलं कोण जॉनाथन आहे. अरे टायगर नाच झालं आहे, तुम्ही कधी बघितलं का त्याला? आता रिसेंटली टॉपिक झाला होता माझ्या चॅटमध्ये, त्यांनी प्रश्न विचारला पोरांना की जॉनाथनचा गेम प्ले भाष्य आहे का टायगरचा गेम प्ले भाष्य आहे. सगळ्यांनी टायगरला वोट केलं, मस्ती रे. किती जण होती? 15,000 बघत होती ना, 15,000 पैकी 14,999 लोकांनी टायगरला वोट केलं. आमचे असे आमचे टायगर कडून आम्ही 2 शब्द ऐकू इच्छितो. या टायगर जी चढा. मला काय बोलायचं माहित असत. अरे म्हणजे असं काय नाही, KGCE कॉलेज यांनी आम्हाला इथं बोलवलं, त्यांचं खूप खूप आभार. KGCE चं फुलफॉर्म मला माहिती नाही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्स आणि कॉलेज. थँक्यू, थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि छान वाटतंय एवढा प्रतिसाद बघून लोकांचा. पहिली मस्करी करायची आणि नंतर बोलतो. ओके, तर मी आपल्या एस एन पाटील सरांना विनंती करतो की बाकीचे जे मान्यवर आले त्यांना आपण प्रेसिडेंट करूया. सर त्यांचा सत्कार करूया. जे वाक्य डीजे दादा गाणे चालू ठेव. सर सॉन्ग सॉन्ग प्रिन्सिपल सरांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. वेग ऑपरेटिव्ह असं दाखवू नको गाणं म्हणा. चालू सर. टाळ्यांचा आवाज थांबला नाही पाहिजे, ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी ते आले. बरं मी काय म्हणतो, 50% लोक कदाचित खूप अभ्यासतोय ते मला ओळखत नसावे, पण मी काय एक सेल्फी काढतोय तर असं फोटो दाखव की तुम्ही जाम ओळखता. ओके येणार ते ओरडा ठीक आहे. हॅलो, मी श्रीमान आणि त्याच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद बोलतो. तू वेळात वेळ काढून इथे आला. आपल्या सगळ्यांच आवडत गाणं आई तुझ देऊळ सगळ्यांची ऐकायची इच्छा आहे. आपल्या आपल्या पोरांसाठी कोणतं कोणतं गाणं आई तुझं देऊळ. पायरी एक एक चढताना
नाही सुद मला कोणाची भरले रूप तुझा डोळ्यान आलो पायाशी आई तुझे घे मला पदरान अजून एक महत्त्वाचं सांगायचं असं की श्रीमान बऱ्याच डोनेशन करतो, असं नाही की फक्त माझ्या मते चालते, तो खूप डोनेशन. तर आमच्या आमच्या मुलांनाही कळेल की कुठे डोनेशन कुठली संस्था आहे काय, तर ज्यांना इच्छा असेल तेही तुला थोडाफार सपोर्ट करू शकतात की ज्यांना डोनेशन करायचं असेल स्टाफ असून नॉन टीचिंग स्टाफ असून. ऍक्च्युली माझी संस्था नाही आहे बोलली, पण डोनेशनचं असं आहे का जॉबला असतो तर नक्कीच करू शकलो नसतो, पण आज तुमच्यामुळे मी या स्टेजवर सुद्धा आहे आणि तुमच्या मनात सुद्धा आहे, तर नक्कीच शॉपमध्ये जेवढे पैसे कमवत होतो त्याच्यापेक्षा नक्कीच खूप जास्त कमवतोय, आणि जर एवढे कमवतोय तर त्याच्यात अर्धे जर आपण कुठे सपोर्टसाठी वापरू शकतो तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, आणि इव्हन त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा माझ्या चॅरिटी स्ट्रीम्स वगैरे कधी होतात तर त्याच्या थ्रू पण लोक खूप सपोर्ट करतात, त्याच्याने आपण लोकांना मदत करू शकतो. तर आता सध्या संस्था तर नाही आहे, पण माझं एक मी एक आयडियामध्ये बोललो होतो की जेवढी लोक मला बघतात ना लाईव्हवरती ते रोज लाईव्हवर येऊन प्रत्येक व्यक्ती साधारण कोर्स बी वगैरे असं काय नाही एक रुपयाचा त्यांनी डोनेट केला त्या नंबरवरती, तर मी विचार करतोय जसं की मला लाईक्स ॲव्हरेज 20,000 येतात तर रोज जर 20,000 जागी 10,000 लोकांनी एक एक रुपया डोनेट केला तर किती रुपये येऊ शकतात आणि आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर या गोष्टी संदर्भात माझं बोलणं चालू आहे ऑफिशियल लोकांशी, ते जरा मोठं आहे जेवढं मला वाटलं होतं तेवढं सोपं नसतं की आपल्याला वाटलं आपण पैसे कलेक्ट केले आणि केले. म्हणजे जगामध्ये काही गोष्टी खूप सोप्या असतात पण चांगल्या गोष्टी खूप कठीण असतात हे मला कळून चुकलं, तर वेळ लागेल पण हे सगळं चालू करू आणि जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला मदत करता येईल आपण नक्की करू. सध्या आपण कसं कुठला मोठा कॉज झाला तर मदत करू शकतो, इंडिव्हिज्युअली मदत जमत नाही आपल्याला कारण तेवढे आपण मोठे नाही आहोत, पण जर ही आयडिया काम करायला लागली तर मग नक्कीच आपण बऱ्याच लोकांना मदत करू शकतो. थँक्यू सो मच, तुम्ही सर्व इथे आला मनापासून आभार. तुम्हाला काय बोलायचं आहे बोलायचं तो बोलला तू बोलायचा यांना मनापासून काहीतरी दोन शब्द बोलायचे आहे म्हणून मी जबरदस्त या आम्हाला इथे बोलवलं. थँक्यू सो मच. एक मिनिट आम्ही बोलत नाही आम्ही लाजतो याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलायचं नाही कारण की आमचा माणूस इज्जत काढत त्या भीतीने आम्ही बोलत नाही लाजत बिजत काही नाही. सगळ्यात जास्ती काय माहिती का मी बोलताना थोडा तोतरा बोलतो तिथे इज्जत काढायला गेलो आणि श्रीमानला इज्जत काढणं खूप आवडतं. ठीक आहे मी काहीही बोलत नाही, मला आता ऐकायचं आहे की चेतन भाऊ चार शब्द काय बोलताय चेतन भाऊ. नाही मग अशी मस्करी बोलतो मी खरंच लाजतो. कोणीही आग्रह करणार नाही, कोणीही तिथे गर्दी करणार नाही, त्यांना दुसरीकडे इमर्जन्सी जायचं आपल्याला वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी इथे आले, कोणीही गर्दी करणार नाही. सो थँक्यू सो मच श्रीमान अँड टीम, थँक्यू सो मच. लढणार पण आता झटणार पण आता झुकणार कधीच नाही, लढणार पण आता झटणार पण आता झुकणार कधीच नाही, आमच्या दादाचा नादा आता कोणीही करायचं नाही, श्रीमान दादाचा नादा आता कोणीही करायचं नाही, आमच्या दादाचा नादा आता कोणीही करायचं नाही, श्रीमान दादाचा नादा आता.